हे प्रभू, हे काय झालं इथलं मोठं तण आलं शेतामध्ये? 7-8 दिवस झाले पाणीच चालू आहे सतत. म्हणजे आज किती दिवसा बाद वातावरण खुललं आणि शेतामध्ये गेलो, बापरे बाप, इथलं मोठं मोठं. शेतकऱ्यांना कसं करा आता? इथलं तण झालं म्हणजे नाही फवारा मारला गेला कारण पाण्यामुळे. पाणी तर चालूच होतं 10-12 दिवस झाले, पण मग आम्हाला काय वावरात जायचा चान्स बी भेटला नाही. आणि मग भाऊ, तण तर खूपच झालं शेतामध्ये. इथलं तण झालं की सांगूच नका, म्हणजे जडीतडी तणच दिसते भाऊ. आणि याच्यामध्ये डवडे पण मारले होते, ते बी एकच फेरा बसला. आणि दुसऱ्या शेतामध्ये 2 पण बसले. तिथलं सोयाबीन चांगलं आहे, फक्त हेच थोडं थोडं म्हणजे 1-2 एकर येते की याच्यामध्ये तण आहे. आणि बाकी दुसरं सोयाबीन ते चांगलं आहे कारण त्याच्यामध्ये 2 फेरे बसले आणि निंदन पण झालं. आणि तुम्हाला ते पण शेत दाखवतो की जटी कमी तण आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर या सोयाबीनचं नाव आहे रुची 1001. आणि जसं पाण्यामुळे आपल्याला फवारा मारला गेला नाही कारण पाण्यामुळे, म्हणजे त्याचा एक बी फवारा झाला नाही. सतत 10-15 दिवस पाणी चालू राहिलं आमच्या गावाकडे. गावाचं नाव आहे तरोडाडी. इथेल 10-15 दिवस झाले पाणी सतत चालू असल्यामुळे तण पण झालं, फवारा पण मारला गेला नाही. आणि तण असं उपट्याला इथला भारी जातो की सांगूच नका. बापरे बाप, लयच भारी. म्हणजे आता हिच्यामध्ये खर्च किती लागणार आहे 1-2 एकरामध्ये? तण म्हणजे आपल्याला काही काय ना काही सांगा लागणार, काही औषधे आणा लागणार, काही ना काही आणा लागतं आपल्याला. त्यामुळे काही ना काही सोयाबीनमध्ये बदल पडू शकतो. बघा सोयाबीन असा आहे. आणि आम्ही अजून पुढे जाणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे की शेतामध्ये जसं कशी दिसते सोयाबीन. हा पण ब्लॉक तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. आणि आता आपण जाऊया शेतामध्ये की तिथं कमी तण आहे ते पण दाखवू तुम्हाला. इथं म्हणजे जास्तच तण होतं. आणि पहा आता आपण थोडं थोडं चांगल्या सोयाबीनकडे जाऊया. बापरे बाप, इथलं तण सांगूच नका. या ब्लॉकमध्ये खूपच तण आल, म्हणजे शेतामध्ये खूपच तण होतं. जिथं पाहिलं तिथं तणच दिसे कारण पाणी खूप पडलं होतं ना त्याच्यामुळे. आणि सोयाबीनची वाढ बी थोडी कमी म्हणजे थांबलती, याला काही ना काही ऊन पाहिजेत. त्यामुळे काय होते सोयाबीनची वाढ होतो, म्हणजे सतत 10 दिवस पाणी चालू राहिलं त्या कारणाने. आणि मी काल शेतामध्ये गेलतो तर जसं काम करायला लागलो तसं डबल पाणी झालं. फक्त आजचा दिवस असा गेला की पाणी आलंच नाही. मग म्हटलं हो चला आपण आपल्या शेतामधलं हे उपटू गवत, काही पेटारे, इतर काही काम केले शेतामध्ये. मग म्हटलं बापा मेहनत लयच करायला लागते शेतकऱ्यांना. लयच कठीण आहे कारण खूप तण उडालं शेतामध्ये. आणि पुढे जाऊन किती वाढणार आहे ते पण आपण सांगू शकत नाही कारण वातावरणामध्ये अजून पण बदल आहे. जसं पाण्याचं वातावरण आहे सध्या. बापरे बाप, काही ना काही करावंच लागणार आहे कारण काही ना काही फवारा. बापरे बाप, हे इथं बघा किती तण आहे. हा रस्ता आहे शेतात जाण्याचा. आता तुम्हाला दाखवतो की जिथे तण नाही आहे म्हणजे त्याच्यामध्ये निंदन पण झालं होतं आणि डवरे पण मारले होते. हे पण ठिकाण आहे ते की इथं पण थोडं कमी आहे. हे प्रभू, ये क्या हुई, मैं तो सोयाबीन पेर की डूब गई. आणि पाणी पण चालू होतं भाऊ, थोडं थोडं पाणी येत जाय. म्हटलं जाऊ दे, आपला मोबाईल पण ओला झाला चालते,
पण हा नजारा तुम्हाला दाखवणाराच आहे. तर मग थोडं थोडं चालवतं पाणी. मग आता लागते हे सोयाबीन बघा, तण आहे पण कमी आहे. हे सोयाबीन बघा कसं आहे, तर तण आहे पण कमी आहे. या वावरामध्ये दोन फेरे मारले होते डवऱ्याचे आणि निंदन पण काढलं होतं, त्या कारणाने याच्यामध्ये जास्त तण काही आलं नाही. मग मी खूप तण असं उपटलं आणि बघा एक झाड असं होतं की ते माझ्या हातानं उपटल्याच नाही गेलं. तर बघा मी पहिले हे तर झाड उपटल्या जातो, पण दुसरं झाड असं होतं. कारण काय होतं की एका हातामध्ये मोबाईल होता आणि एका हातानं काही जमी नाही, असे दुसऱ्या हाती फोन नसता तर असे 10 झाड उपटले असते मी, माहीत आहे का. पण जाऊ द्या म्हटलं. मग भाऊ चला छोटंसं झाड उपटत बसलो. मग बघा कसा व्ह्यू दिसतो शेतामधला. मित्रांनो कमेंट्स करा, आपल्याकडे आपण जर शेती करत असाल, सोयाबीन पेरत असाल, इतर पीक कोणचं पण त्याच्यामध्ये कमेंट करा. तर काही नाही मित्रांनो, फक्त एक किंवा दोन एकर हेच शेती अशी होती की त्याच्यामध्ये तण होतं खूप. म्हणजे बाकी शेत होतं त्याच्यामध्ये इथलं तण होतं, फक्त एक दोन एकर असं होतं की त्याच्यामध्ये तण होतं त्या कारणाने. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि आता तुम्ही पाहू शकता शेतामधला व्ह्यू कसा आहे, हा पूर्ण नजारा तुम्ही पहा.